नमस्कार, माझं नाव श्रीराज कैलास पांडे. नाशिक विकास आयोजित खांदेदुखी मानदुखीसाठी उपयुक्त योगक्रिया या विषयावरती आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्यापैकी प्रत्येक जणाला वर्क फ्रॉम होम, सगळेजण घरून काम करत होते लॉकडाऊनपासून, लॉक करताय अजून पण, आणि तसंच आपलं एज्युकेशनसुद्धा घरूनच चालू आहे, म्हणजे मोबाईलवरती लॅपटॉपवरती आपलं घरूनच अभ्यास चालू आहे. त्यामुळे दिवसभर सगळ्यांना सिटिंगवर किंवा जास्त तर बसून काम आहे, त्यामुळे सगळ्यांना कुठे ना कुठेतरी खांदेदुखी किंवा मानदुखी सहजच राहते आहे. तर त्या खांदेदुखीसाठी किंवा मान अकडून जाणे, खांदे अकडून जाणे, खांदे दुखणे, याच्यासाठी आपण साध्या सोप्या क्रिया बघणार आहोत, ज्या आपण सहज घरून करू शकतो. त्याचे लगेच आपल्याला फायदेसुद्धा काही वेळातच दिसायला लागतील. अशा साध्या सोप्या मात्र अतिशय उपयुक्त क्रिया आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की हस्तसंचालन प्रकार पहिला. शयन स्थिती म्हणजे पाठीवरती झोपून आपल्याला करायचं आहे. मी ज्या पद्धतीने, मी ज्या क्रमाने दाखवणार आहे, त्या क्रमाने त्या पद्धतीनेच आपल्याला हस्तसंचालन करायचं आहे. सगळ्यात पहिले शयन स्थिती म्हणजे पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आपल्या छताच्या दिशेने हवे आहेत. तर हात, दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत अतिशय सावकाश पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूला न्यायचे, पाण्याच्या वरती न्यायचे, आणि तळ हातावरती तळ हात ठेवायचे, हातवरती खेचून घ्यायचे, पायाखाली खेचून घ्यायचे. त्यानंतर संत श्वसन सुरू ठेवायचं आहे. त्यानंतर सावकाश असं स्थितीत सोडून द्यायची. त्याचं चूक काय नाही करायची, तर डायरेक्ट असे हातवरती ठेवून खेचून घ्यायचे नाही, किंवा हात असे कुठेतरी ठेवायचे नाही. ज्या पद्धतीने आपल्याला ज्या क्रमाने सांगितलं आहे की दोन्ही हात किंवा उलट्या हात वरती न्यायचे नाही, तर साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दोन्ही हात छताच्या दिशेने ठेवून सावकाश पद्धतीने वरती न्यायचे, आणि हात वरती खेचून घ्यायचे, पाय खाली खेचून घ्यायचे, सावकाश पद्धतीने असं सोडायचे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा प्रकार, हस्तसंचलन प्रकार दुसरा आपण बघणार आहोत. यात सुद्धा आपल्याला दोन्ही हात छताच्या दिशेनेच ठेवायचे, तळ हात आणि सावकाश पद्धतीने दोन्ही हात वरच्या बाजूला न्यायचे, आणि हात वरती खेचून घ्यायचे, पाय खाली खेचून घ्यायचे, सावकाश पद्धतीने. जशी आसन स्थिती घेतली त्याच पद्धतीने आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. परत एकदा आसन स्थिती घेतला, आपण हात वरती खेचले, पाय खाली घेतले, अशा पद्धतीने आपल्याला आसन स्थिती घ्यायची आहे. हस्तसंचालनाचे दोन प्रकार अतिशय साधे सोपे प्रकार आहेत, मात्र यांचे फायदे खूप चांगले होतात. खांदे दुखत असतात, बसून बसून मान आकडून गेलेली असते, मांसपेशींवरती ताण आलेला असतो, तर ते रिलीफ होण्यासाठी अतिशय चांगला फायदा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला होतो. पुढचं आपल्याला बघायचं आहे गोमुख आसन. गोमुखासनाचे अनेक फायदे आहेत, मात्र याचे जास्त तर फायदे खांद्यांसाठी, दंडसाठी किंवा मानदुखीसाठी खूप चांगले फायदे होतात. अतिशय साधं सोपं आसन आहे. आपण बघूया, सगळ्यात पहिले गुडघ्यावरती गुडघा यायला हवा, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला त्यांच्या मांडींवरती थोडे फॅट असेल किंवा थोडंसं स्थूल लोकांना थोडंसं तेवढ्या प्रमाणात होत नाही, तर त्यांनी जेवढं जमेल तेवढं केलं तरी चालेल, किंवा काहीच नाही झालं तर त्यांनी साधी मांडी घालून प्रयत्न केला तरी चालेल. पण शक्यतो आपल्याला गोमुखासनासाठी गुडघ्यावरती गुडघा ठेवूनच करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला मागे, म्हणजे आपल्या पाठीवरती हातांची अशी साखळी बनली पाहिजे, अशी चेन बनली पाहिजे, असा प्रयत्न करायचा आहे. तर दोन्ही हात मागे न्यायचे आपल्याला. समजा आता मी डावा हात वरती नेतोय, तर उजवा हात खालून वरती न्यायचा, आणि हात वरती स्ट्रेच करायचे. हात वरचा हात वरच्या बाजूला स्ट्रेच करायचा, खालचा हात खालच्या बाजूला स्ट्रेच करायचा. मान सरळ हवी, पाठी सकाना खा, नजर समोर. मानेवरती खांद्यांवरती याचे चांगले परिणाम होतात. आणि समजा इनकेस जर नाही साखळी झाली, बऱ्याच साधकांचं असं होऊ शकतं की साखळी नाही होऊ शकत, तर त्यांनी त्या डायरेक्शनमध्ये नेलं अशा पद्धतीने तरीही आपल्याला चालणार आहे. दुसऱ्या अँगलने बघूयात आपण. एका पायाचं झालं तर तुम्हाला दुसऱ्या पायाचं सुद्धा तशाच पद्धतीने करायचं. त्यानंतर दोन्ही हात आपण मागच्या दिशेला नेले, हातांमध्ये हात अडकवण्या साखळी तयार केली. वरचा हात वरच्या बाजूला खेचायचा आहे, डा खालचा हात खालच्या बाजूला खेचायचा आहे, पाठीच्या कणाचा पान सरळ. नाही झालं तर त्या डायरेक्शनमध्ये नेलं तरीही आपल्याला चालणार आहे. जितकं जमेल, जितकं झेपेल, तितकं करायचं. योगाभ्यासाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम असतो जेवढं जमतं जेवढं झेपतं तेवढंच करायचं आहे. योगासनांमध्ये बरेच आसनं खूप सारे त्याचे चांगले फायदे देत असतात. जसं की आपण आता गोमुखासन बघितलं, हे खांद्यांच्या विकारांसाठी, मानेच्या विकारांसाठी तर आहेत, मात्र याचे बाकी फायदेसुद्धा चांगले होतात. जसे की काही पोटाच्या समस्यांवरती, कंबरदुखीसाठीसुद्धा याचा चांगला फायदा होतो. असं मानलं जातं की त्वचेच्या विकारांसाठी, स्किन इन्फेक्शनसाठीसुद्धा याचा चांगला फायदा होतो.
त्यानंतर आपल्याला पुढचे आसन बघायचं आहे. हे आसन भूनमनासनातलाच एक छोटासा भाग आहे. मागील नमस्कार असं सुद्धा आपण, पाठीवरचा नमस्कार असं सुद्धा आपण याला म्हणतो. मानेचे पाठीच्या खांद्यांचे स्नायू भाग जे खूप जास्त आखडलेले असतात त्यांना फ्री करण्यासाठी, त्यांना थोडंसं लवचिकता देण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. तर बघूया आपण कशा पद्धतीने, जसं आपण पुढे नमस्कार करतो तसेच आपल्याला हात मागे नेऊन नमस्कार करायचा आहे. जेवढा जमतो जेवढा झेपतो तेवढा त्यानंतर हात सरळ करायचा. याचा चांगला ताण आपल्याला खांद्यांवरती, मानेजवळ तसेच पाठीवरती जाणवायला लागतो. त्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही त्यातनं कपाळ जमिनीला टेकवू सुद्धा शकतात. अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. वज्रासनातनं वाटलं वज्रासनातनं करू शकतात. साधी मांडी घालून वाटलं साधी मांडी घालून सुद्धा तुम्ही करू शकतात. मागील अँगलनं आपण बघूया की कशा पद्धतीने आपल्याला करायचं. सगळ्यात पहिले जसं आपण पुढे नमस्कार करतो तसंच आपल्याला मागे नमस्कार करायचा आहे. दोन्ही हातांचा नमस्कार केला की हात सरळ करायचे. जर नमस्कार झाला नाही एवढा झाला किंवा त्या दिशेला गेलो आपण तरी सुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने आपण साधे सोपे जे खांदेदुखीसाठी, मानदुखीसाठी, पाठ जी वरच्या बाजूला जी दुखत असते, अप्पर बॅक जी दुखत असते, अकडून गेलेली असते बसून बसून, सिटिंग वर्क करून करून, कॉलेज और क्लास अटेंड करता करता अकडून गेलेली मान, थोडीशी तिला तिचं पेन कमी करण्यासाठी, रिलीफ करण्यासाठी ह्या चारही क्रिया अतिशय साध्या सोप्या आणि अतिशय उपयुक्त आहेत. धन्यवाद.